मी प्रमोद दिलीप नारकडे, उपशिक्षक पंडित नेहरू विद्यालय वराडसे. माहेरच्या कवितेचा आशय तुम्हाला स्पष्ट करून दाखवत आहे. तापी काटची चिकन माती ओटा तरी बांधू गबाई. खानदेशातील माहेरवासी ज्यावेळेस तापी नदी काटची चिकन माती पाहते त्यावेळेस तिच्या मनात एक इच्छा निर्माण होते की आपण या चिकन मातीचा ओटा बांधूया. या ठिकाणी चिकन माती म्हणजे चिकटपणा असलेली माती. चिकन माती हा एक काळ्या मातीचाच प्रकार आहे. असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई. जर या चिकन मातीचा आपण ओटा बनवला तर तो इतका चांगला बनेल की त्या ओट्यावर आपल्याला जात मांडता येईल. या ठिकाणी जात हे एक दळण दळण्याचे दगडी साधन आहे. पूर्वीच्या काळात दगडापासून बनवलेलं साधन म्हणून जात वापरलं जात होत. असं जात चांगलं तर सोजी तळी दळू ग बाई. आपण तयार केलेल्या ओट्यावरती जात मांडूया, त्या मांडलेल्या जात्यावरती सोजी दळूया. त्या ठिकाणी सोजी म्हणजे ओलसर गव्हाचे पीठ म्हणजेच रवा. अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई. सोजी तयार झालेली आणि सोजी इतकी चांगली तयार झाली की या सोजीपासून आता आपण लाडू बनवूया. असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई. लाडू इतके छान झालेले आहे की तिला असं वाटतं की हे लाडू आपण शेल्याच्या पदरात बांधूया. शेला म्हणजे अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र. असा शेला चांगला तर भाऊ राया भेटू ग बाई. शेला इतका चांगला आहे की आता आपण भाऊ रायाला भेटणार आहोत. असा भाऊ चांगला तर दारी रथ अनिल ग बाई. माझा भाऊ इतका चांगला आहे की मला भेटण्यासाठी तो दारी मला घेऊन जाण्यासाठी तो दारी रथ आणणार आहे. असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपेन ग बाई. रथ इतका चांगला आहे की त्या रथाला नंदी झुंपायचा आहे आणि हा नंदी म्हणजे सजवलेला थोराड बैल. असा नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई. नंदी इतका चांगला आहे की तिला असं वाटतं की भाऊराया सोबत आपण माहेराला जाऊया. आणि माहेर इतकं चांगलं आहे. असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई. माहेर असं इतकं चांगलं आहे की त्या ठिकाणी जाऊन आपण या ठिकाणी खूप सारा दंगा मस्ती करूया असं या कवितेत या महिलेला वाटत आहे.